हाय विवस, आपण आता इथे चहा बनवणार आहोत. तर तो त्याचं नाव आहे मारामारी चहा. आमच्याकडे ह्याला मारामारी चहा म्हणतात. आता आपण याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे, पाणी छान उकळलेलं आहे. त्याच्यात आपण हे गूळ टाकूया. त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे 2 चमचा साखर. 2 कप चहा करायचा असेल तर 2 चमचे साखर आणि 2 चमचे गूळ. आपला गूळ छान वितळून होत आहे तोपर्यंत आपण हे चहा पावडर टाकूया. 1 चमचा चहा पावडर यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि छान उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जायफळ आणि वेलची पावडर ही आपल्याला 1/2 चमचा टाकायची आहे. आता आपला छान चहा उकळून घ्यायचा आहे. बघा, आपला चहा छान उकळून झालेला आहे. तर आता मी हा गॅस कमी करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 कपभर दूध घालायचं आहे वरून. आता थोडा वेळ आपल्याला हे दूध उकळून द्यायचं आहे याच्यात. तर बघा, दूध टाकूनसुद्धा चहा छान गरम झालेला आहे. आता आपण ओतून घेऊया. मारामारी चहा ह्यासाठीच म्हणतात. साखर आणि गूळ एकत्र मिक्स होऊन जायफळ वेलची पावडर टाकून आणि हा चहा बनवतात. तर बघा, अशा प्रकारे आपला चहा रेडी आहे. तुम्ही घरी करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल.